जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आमच्या चॅनलवर येणाऱ्या अद्ययावत माहितीकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रश्न क्रमांक एक, भारताकडे जाण्याच्या प्रयत्नात कोलंबसने सन 1942 टिंबडिंब खंडाचा शोध लावला, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अमेरिका। प्रश्न क्रमांक 2, महात्मा गांधींनी 1922 टिंबडिंब येथे झालेल्या हिंसात्मक घटनेमुळे देशव्यापी चळवळ एकदम तहकूब केली, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे चौरी चौरा। प्रश्न क्रमांक 3, भारतातील वाढता असंतोष दडपून टाकण्यासाठी 11 मे 1907 रोजी टिंबडिंब वटहुकूम काढला, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सभाबंदी। प्रश्न क्रमांक 4, 1906 कलकत्त्यात भरलेल्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून प्रथमच टिंबडिंब या ध्येयाची घोषणा करण्यात आली, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे स्वराज्य। प्रश्न क्रमांक 5, बंगालच्या सुशिक्षितांकडून ह्यूमने प्रथम 1984 शेवटी टिंबडिंबची स्थापना केली, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे इंडियन नॅशनल युनियन। प्रश्न क्रमांक 6, आधुनिक भारताचा जनक म्हणून टिंबडिंब यांना संबोधले जाते, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे राजाराम मोहन रॉय। प्रश्न क्रमांक 7, 1875 अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात स्थापन झालेल्या धर्मसंप्रदायाचे नाव काय, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे थिओसॉफी। प्रश्न क्रमांक 8, युरोपियन व्यापाऱ्यांनी आपापली राज्य स्थापन करण्यापूर्वी टिंबडिंब हा सर्व जगात स्वर्णभूमी म्हणून प्रसिद्ध होता, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे भारत। प्रश्न क्रमांक 9, लॉ कमिशनच्या प्रमुखपदी टिंबडिंब या विद्वान कायदेपंडिताची नियुक्ती झाली, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड मेकॉले। प्रश्न क्रमांक 10, तैनाती फौजेची सक्ती टिंबडिंब याच्या काळात ब्रिटिशांनी निजामावर केली होती, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड वेलेस्ली।